प्रश्न क्रमांक एक, जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली? उत्तर आहे, जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1995 साली झाली. प्रश्न क्रमांक दोन, कोणत्या राज्यानेही मानवी हक्क आयोग स्थापन केला आहे? उत्तर आहे, महाराष्ट्र राज्यानेही मानवी हक्क आयोग स्थापन केला आहे. प्रश्न क्रमांक तीन, संविधानानुसार राज्यकारभार केल्यास काय बळकट होते? उत्तर आहे, संविधानानुसार राज्यकारभार केल्यास लोकशाही बळकट होते. प्रश्न क्रमांक चार, संविधान सभेचे कोण सदस्य नव्हते? उत्तर आहे, संविधान सभेचे महात्मा गांधी सदस्य नव्हते. प्रश्न क्रमांक पाच, संविधान सभेत कोणती महिला सभासद नव्हत्या? उत्तर आहे, संविधान सभेत इंदिरा गांधी या सभासद नव्हत्या. प्रश्न क्रमांक सहा, पूर्ण स्वराज्यच्या मागणीसाठी कोणत्या दिवसापासून स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात असे? उत्तर आहे, पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी 26 जानेवारी 1930 या दिवसापासून स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात असे. प्रश्न क्रमांक सात, भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची सुरुवात कोणत्या शब्दांनी होते? उत्तर आहे, भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते. प्रश्न क्रमांक आठ, कोणते उद्दिष्ट स्वीकारून आर्थिक विषमता व शोषण नष्ट करण्याचे तत्व आपण मान्य केले आहे? उत्तर आहे, समाजवादाचे उद्दिष्ट स्वीकारून आर्थिक विषमता व शोषण नष्ट करण्याचे तत्व आपण मान्य केले आहे. प्रश्न क्रमांक नऊ, संविधानात समाविष्ट केलेल्या नागरिकांच्या हक्कांना कोणते हक्क म्हणतात? उत्तर आहे, संविधानात समाविष्ट केलेल्या नागरिकांच्या हक्कांना वैधानिक हक्क म्हणतात. प्रश्न क्रमांक दहा, भारतीय नागरिकांना किती प्रकारचे मूलभूत हक्क दिले आहेत? उत्तर आहे, भारतीय नागरिकांना 6 प्रकारचे मूलभूत हक्क दिले आहेत. प्रश्न क्रमांक 11, सर्व प्रकारची बालमजुरी हा कोणत्या साली केलेल्या कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आहे? उत्तर आहे, सर्व प्रकारची बालमजुरी हा 2006 साली केलेल्या कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 12, निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणाची असते? उत्तर आहे, निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. प्रश्न क्रमांक 13, 4 पेक्षा अधिक राज्यात सक्रिय असलेल्या राजकीय पक्षांना कोणता पक्ष म्हणतात? उत्तर आहे, 4 पेक्षा अधिक राज्यात सक्रिय असलेल्या राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 14, भारताने आतापर्यंत किती पंचवार्षिक योजना राबविल्या आहेत? उत्तर आहे, भारताने आतापर्यंत 11 पंचवार्षिक योजना राबविल्या आहेत. प्रश्न क्रमांक 15, भारतीय संघराज्यात एकूण किती घटक राज्य आहेत? उत्तर आहे, भारतीय संघराज्यात एकूण 28 घटक राज्य आहेत. प्रश्न क्रमांक 16, भारतीय संविधानात कोणत्या राज्यासाठी विशेष तरतुदी आहेत? भारतीय संविधानात जम्मू आणि काश्मीर ह्या राज्यासाठी विशेष तरतुदी आहेत. प्रश्न क्रमांक 17, भारतीय संघराज्यात
किती संघशासित प्रदेश आहेत? उत्तर आहे भारतीय संघराज्यात 7 संघशासित प्रदेश आहेत। प्रश्न क्रमांक 18 संघसूचित नसणारा विषय कोणता आहे? उत्तर आहे संघसूचित नसणारा विषय शेती हा आहे। प्रश्न क्रमांक 19 राज्य सूचित नसणारा विषय कोणता आहे? उत्तर आहे राज्य सूचित नसणारा विषय रेल्वे हा आहे। प्रश्न क्रमांक 20 संसदेच्या द्वितीय सभागृहास काय म्हणतात? उत्तर आहे संसदेच्या द्वितीय सभागृहास राज्यसभा असे म्हणतात।